हे कशासाठी मी करतोय, काय हवंय मला? नुसता काही सत्तेचा भोका नाही मी, लहान असल्यापासून सत्ता पाहिली मी, काय असते सत्ता मला माहितीये, की आजपर्यंत कधी मी सत्ता पाहिली नाही आणि आजच मला फक्त सत्ता बघायची आहे. याच्यासाठी नाही मागे लागलो मी. जे लहानपणी माझ्यावरती जे ज्या गोष्टींचे संस्कार झालेत ना, मला अजूनही आठवतं. एके दिवशी घरी माननीय बाळासाहेब शिवसेना भवनला चालले होते, निघत होते, मला बरोबर, मी बरोबर होतो. आमच्या त्या दिवशी घरचे आमचे गाडी चालवले होते आमचे माने म्हणून, ते आले नाहीत त्या दिवशी, आले नव्हते. पण टॅक्सी मागवली, टॅक्सी मागवली. इतक्यात मुंबईचे महापौर तेव्हाचे सुधीर जोशी, हे त्यांची इम्पाला गाडी होती, इम्पाला गाडी, वरती लाल दिवा, म्हणजे बाळासाहेबांनी नेमणूक केलेले मुंबईचे महापौर, ते तिथे आले होते. त्यांची मोठी आलिशान गाडी त्या महापौरांची होती, ती घेऊन तिकडे आले होते बाळासाहेबांना भेटायला. त्यांचं काही बोलणं झालं, निघताना महापौरांनी सांगितलं की बाळासाहेब टॅक्सी कशाला मागवली, म्हणे नाही मला शिवसेना भवनला जायचं आहे. म्हणजे बायवर बसा, देवले नाही, लाल दिव्याच्या गाडीत नाही बसणार. आता बघा टॅक्सीमध्ये उजव्या बाजूला बाळासाहेब, या खिडकीच्या पाशी मी, पुढे एक जण होते, मला असं वाटतं ते आमचे वरळीकर का कोण तरी, पुढे जण एक जण बसले होते टॅक्सीवाला. आम्ही टॅक्सीत आणि टॅक्सीच्या मागे मुंबईच्या महापौराची लाल दिव्याची गाडी. आता मला जरा सांगा की हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं की टॅक्सीतनं जाताना लाल दिवा मागून मी येतोय, त्याला सत्तेचा मोह असेल का हो? त्याच्यासाठी हा काम करेल का पोरगा? या महाराष्ट्रात मला बदल घडवायचा आहे, बदल करायचा आहे. त्याच त्याच गोष्टींमध्ये जे आम्ही अडकलेलो आहोत, अजून आम्ही आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही लोकांच्या भागवू शकलो नाही आहोत. कुठून स्वप्न पाहणार आहात तुम्ही? नवीन स्वप्न कुठची पाहणारात? अजूनही आमच्या युवकांना विचारलं काय हवंय, तर म्हणतात रोजगार हवाय. पण त्या रोजगाराच्या पलीकडे त्या आमच्या युवकांना स्वप्न दिसत नाहीत, स्वप्न पडत नाहीत का? आमच्या रोजच्या गरजा भागलेल्या नाहीत आणि या राज्यकर्त्यांनी भागू दिल्या नाहीत. या सगळ्या राजकीय पक्षांनी आज सगळा गोंधळ घालून ठेवलाय. कोण कुठच्या पक्षातनं उभा राहिलाय कोणाला पत्ताच नाहीये. आज त्या भारतीय जनता पक्षाने जवळपास 60 उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले घेतलेत. जातात म्हणजे राबवणार कोण परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले? आणि यांच्या प्रचाराला नरेंद्र मोदी येणार. हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले नालायक म्हणून यांच्याकडे लोक बघत होते, हेही तसेच निघाले करंटे. तुमचा विचार नाही, मला जागा किती मिळणार? तुला 10 मिळणार का मला 15 मिळणार? तू खाली ये मी वर येतो, म्हणजे आकड्या दो. तुमचं मनच वाईट. हे तुम्ही असे हसता म्हणून माझं मन वाईट व्हायला लागतं त्याच्यातनं, मला काहीतरी वेगवेगळं सुचायला लागतं. हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले एक ना धड सगळं यांचं. आत्ता बघा या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे NDA बरोबर चालले होते, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर चालले होते. झाल्या त्यांच्या 4-5 बैठका वगैरे सगळ्या पूर्ण झाल्या. मग RSS मधले कोणतरी एक होते, त्यांनी सांगितलं की नाही आत्ता काय करून चालणार नाही. मग ते सगळं प्रकरण थांबलं. मग त्याच्यानंतर कारण एकत्र आहेतच हे सगळे आतमधून, मग ते सगळं प्रकरण थांबल्यावरती आता परत या निवडणुकीच्या अगोदर ह्या फॉर्म भरायच्या अगोदर शरद पवारांनी एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला फोन केला आणि सांगितलं तुम्ही युती तोडा, अर्ध्या तासात मी आघाडी तोडतो. तसंच झालं, त्या सगळ्या गोष्टी तशाच घडल्या. अर्ध्या तासाच्या आत 25 तारखेला आघाडी तुटली, 25 तारखेला युती तुटली. सगळं ठरवून चालू आहे, सगळं आतून ठरवून. मला म्हणतायत म्हणे नाशिकमध्ये म्हणे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला. अहो पाठिंबा घेतला नाही, पाठिंबा दिला. आणि हे भारतीय जनता पक्षवाले हे माझ्याकडे येऊन गेले सगळे नाशिकचे, काय पाहिजे?
महापौर पद द्या नाही तर आम्ही नाही पाठिंबा देत. लाडत झाले आणि नंतर ते कोण मुनगंटीवर स्वार मुनगंटीवार त्याला मी फोन केला. म्हटलं अहो काय करायचं ठरवलं तुम्ही? नाही काय राजजी, आता हरियाणाच्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला हे शक्य होणार नाही. हरियाणात जे आहे विचारता का कोणी? हरियाणाच्या निवडणुका लागल्या आहेत त्याचा नाशिकच्या महापौराचा काय संबंध? जणू काय तिकडे वाट बघवते काय होतंय काय, आपण त्याच्यावरती निर्णय करू नाशिकमध्ये काय होतंय. यायचं नव्हतं तर यायचं नव्हतं आणि मलाही घ्यायचं नव्हतं. मग त्या दरम्यान मला नाशिकमधनं फोन आला की राष्ट्रवादीवाले आपल्याला पाठिंबा देऊ इच्छितात. मी म्हटलं पदं नाही द्यायची, नाही तर महापौरपद वगैरे वगैरे. नाही म्हटलं तसं काही नाही आहे, ते असे बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत. म्हटलं द्या, कामं तरी पूर्ण करतो. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा राज ठाकरे कुठे सत्तेसाठी लाचार होणारातला नाही आहे, बिलकुल नाही. जर मला लाचार व्हायची असल्या गोष्टी करायची वेळ आली लाथ मारीन सत्तेवरती. मला नजर खाली करून काम करायची सवय नाही. मला पण हे आमचे लोक सगळेजण लीत बसणार त्याच्यावरती. बघा पाठिंबा घेतला, तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा. जणू काय काही जणांच्या सोपाऱ्या घेऊनच लिहितात. आज मी हा महाराष्ट्राचा विकास जो करायचा म्हणतोय, माझ्याकडे अख्खा आराखडा तयार आहे, अख्खा आराखडा. तुम्ही म्हणाल त्या विषयामध्ये आणि जे शक्य होऊ शकतं घडू शकतं होऊ शकतं. मी त्या सगळ्या गोष्टींचा पुढचा अहो आपल्याकडे असा 5-5-10 वर्षांचा विचार करून नाही चालणार. आज विचार करा तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस तुम्ही बघितलं असेल स्टेशन, केवढं मोठं स्टेशन 1600 वर्षापूर्वी बांधलं. 1600 वर्षापूर्वी मुंबईसारख्या शहराची काय लोकसंख्या होती हो 1600 वर्षापूर्वी? काहीच नाही. तेव्हा बांधलं त्या ब्रिटिशांनी ते स्टेशन, आज पुरतंय. आज केवढी लोकसंख्या वाढली, जवळपास 1.5 कोटीच्या वरती गेली लोकसंख्या आज मुंबईची. आज पुरतंय ते. याला म्हणतात विचार, याला भविष्याचा विचार. भविष्यात काय घडू शकतं त्याचे अंदाज बांधणं आवश्यक आहे. आज आमच्याकडे जे शिक्षण मिळतंय त्या शिक्षणाप्रमाणे आमच्याकडे नोकऱ्या मिळत नाही आहेत. शिक्षण एका बाजूचं, नोकऱ्या वेगळ्या बाजूच्या. ज्या नोकऱ्या करतायत त्या मुलांना आज समाधान वाटत नाही की ही नोकरी मी करतोय याच्यात मला समाधान मिळतंय. समाधान नाही. जी येईल ती नोकरी पत्करायची. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही काम करत असताना त्या कामामध्ये जर समजा तुम्हाला समाधान नसेल, समाधान मिळत नसेल, नुसतेच आपलं सकाळी उठायचं कामावर जायचं आणि संध्याकाळी परत यायचं का? आम्हाला पगार मिळायला पाहिजे, मला घर चालवायचं. त्यात जर समाधान नसेल उपयोग काय होतो या कामाचा? आज आमची अनेक मुलं आज शहरांमधली पहिला विचार स्वप्न काय पाहतात, या देशात नाही राहायचं, आम्हाला परदेशात जायचंय. का परदेशात जायचंय? तिथलं वातावरण आम्हाला मोहिनी घालतं, आम्हाला तिकडे जायचंय. का नाही ते वातावरण माझ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकत? कारण कोणाला इच्छाच नाही आहे, कोणाला त्याची गरजच वाटत नाही. आणि गरज वाटत नाही याचं एकमेव कारण, तुम्ही चिडत नाही, तुम्ही रागावत नाही आणि तुम्ही काही मागत नाही. गप्प बसून फक्त मतदान करत राहतात. आज रोजगाराची संधी इतकी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होऊ शकते, इतक्या मोठ्या प्रमाणावरती. आज आमच्याकडे फळबागा आहेत, आज आमच्याकडे शेती आहे, पण शेतीवरती प्रक्रिया करणाऱ्या कोणते आमच्याकडे कारखाने येत नाहीत. आमच्याकडे फळबागा आहेत, फळबागांवरती प्रक्रिया करणारे कोणते कारखाने येत नाहीत. आज आमच्याकडे पर्यटनामध्ये काही होत नाही. या त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ते डोंगर पाहिल्यावरती असं अहो मी तुम्हाला सांगतो, त्या मॅकॅनस गोल्ड पिक्चर चित्रपट बघा, त्या ग्रँड कॅनियनवरचा तिथे शूट झालेला. काय कमी आमच्या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या अख्ख्या पर्वतरांगांमध्ये? पण आम्ही आमच्या पर्वतरांगा दाखवत नाही आहोत जगाला. आमच्या छत्रपतींची आम्ही गडकिल्ले लोकांना दाखवत नाही आहोत, जगाला सांगत नाही आहोत, ओरडून बोलत नाही आहोत, काही करत नाही आहोत आम्ही. आत्ता मी आज सकाळी कोकणात होतो,
आमच्या महाराष्ट्राला लाभलेली ही 750 किलोमीटरची किनारपट्टी आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आज आमच्या नाशिकमध्ये द्राक्ष, पण ज्या प्रकारे त्या गोष्टींना आज एक्सपोर्ट व्हायला पाहिजे त्या प्रकारे त्या गोष्टी होत नाही. त्याच्यावरती आमच्याकडे काय होतात, फक्त आमच्याकडे इथे सुरू होते. अर्थात चांगली गोष्ट आहे, व्यवसाय म्हणून चांगली आहे, परदेशामध्ये आज त्याला व्हॅल्यू आहे. आमची वाईन जाते आज परदेशामध्ये, चांगली गोष्ट, पण लोकांनी स्वतःहून सुरू केलं. राज्य म्हणून, सरकार म्हणून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या कधी होणार, त्या नाही होताना दिसत आम्हाला. आज तुमच्यामध्ये अनेक खेळाडू असतील, अहो खेळाडूंना कोणतं प्रोत्साहन नाही, चित्रकारांना कुठचं प्रोत्साहन नाही. आज पाककलेसारखा विषय, केटरिंग कॉलेजेस, आमच्याकडे केटरिंग कॉलेजेस उभी राहत नाहीत. आज जे काही शेफ 5-स्टार हॉटेल्स 7-स्टार हॉटेल्स रेस्टॉरंट्सना जे शेफ लागतात, काय पगार कमवतात, पण आम्हाला आवडीची गोष्ट मिळत नाही आहे शिक्षणामध्ये. आम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं, आम्हाला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो, आम्हाला त्या गोष्टी आमच्याकडे आज महाराष्ट्रामध्ये मिळत नाही आहेत. राज ठाकरे द्यायला तयार आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा आराखडा माझ्याकडे तयार आहे, सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार आहे. आज महिलांविषयी मी मागच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं, राईट टू पी. राईट टू पी म्हणजे काय, तर सार्वजनिक ठिकाणी महिलांना बाथरूमला जाण्याचा अधिकार, याच्यावरती आमच्याकडे चळवळ उभी राहते. चळवळ, अहो तो अधिकार असलाच पाहिजे, त्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. आमच्या बागा, आमची मैदानं, या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत. पुढच्या 6 महिन्यात तुम्ही नाशिकमध्ये बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसतील सगळ्या. त्याही गोष्टी माझ्या बोलून झाल्या आहेत, पण हा कमिशनर नसल्यामुळे हे सगळं रखडलं. माणसं येऊन गेली, सगळ्या गोष्टी सांगून झाल्या, सगळ्या दाखवून झाल्या. कामाला सुरुवात करणार कमिशनर गुल. मी आज तुम्हाला जे सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी मी करायला तयार आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आराखडा म्हणून तयार आहे. एका आत्मविश्वासाने मी तुम्हाला आज विधानसभेला तुमच्या समोर आलोय. गंमत म्हणून आलेलो नाही आहे इतर पक्षांसारखा, त्यांना त्यांचे इतर विजन पण सांगत नाही, त्यांना काय करायचं हेही सांगत नाहीत. महाराष्ट्रात फक्त एकमेकांना शिव्या देण्यामध्ये यांचा दिवस जातोय आणि ह्या सगळ्या निवडणुकीचा काळ जातोय. पण महाराष्ट्रामध्ये यांना काय करायचंय कोणी काय सांगत नाही. शैक्षणिक विषयी धोरण काही नाही, रोजगार कसा उपलब्ध होणार माहीत नाही, शेतकऱ्यांबद्दल काही माहीत नाही, पाणी कसं आणणार माहीत नाही. हे पाणी आणणं, वीज देणं, ही शहरं सुधारणं, शिक्षण देणं, चांगलं शिक्षण देणं, व्यवसायाभिमुख शिक्षण देणं, हे काय रॉकेट सायन्स आहे का? आज जर तुमच्या इच्छा असेल, हे राज्य माझं आहे, या राज्यातली जनता माझी आहे, यांच्यासाठी मला झटलं पाहिजे, यांच्यासाठी मला काम केलं पाहिजे, जे मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, निश्चित घडू शकतो, निश्चित घडू शकतो. आणि म्हणून जे आपण गेल्या वेळेला जी गोष्ट केली तसेच तुम्ही माझ्या पाठीमागे यावेळेलाही देखील उभे राहावं हे सांगण्यासाठी, बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलो. मी मागतोय या महाराष्ट्राकडे बहुमत मागतोय. बहुमत कशासाठी मागतोय? नुसते सत्तेसाठी नाही मागत मी. मला काही या महाराष्ट्रामध्ये करून दाखवायचं आहे आणि जे करणं शक्य आहे तेच मी मला करायचं आहे आणि ते करण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे, आत्मविश्वास माझ्याकडे आहे, आराखडा माझ्याकडे आहे. सगळ्यांना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.